ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दूधगंगा नदीतील मासे मृत्युमुखी पडण्याची संख्या वाढली, तहसीलदारांना निवेदन देणार राजू खिचडे। दूधगंगा नदीत मळी मिश्रित पाणी सोडणाऱ्या कारखान्यावर कडक कारवाई करावी यासाठी आम्ही तिसरी आघाडी कारतगा यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देत असून, जर योग्य ती कारवाई झाली नाही तर आम्ही उपोषणाला बसू असा इशारा तिसऱ्या आघाडीचे नेते व ग्रामपंचायत सदस्य राजू खिचडे यांनी दिला आहे। आज या नदीच्या पाण्यावरच नदी परिसरातील सर्व नागरिक व जनावरे अवलंबून आहेत, पण या नदीचं पाणी दूषित झाल्यामुळे पाणी प्यायचं तरी कसं असा प्रश्न नदी भागातील लोकांना पडला आहे। तेव्हा संबंधित अधिकारी वर्गाने याची योग्य प्रकारे चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी असा इशारा राजू खिचडे यांनी दिला आहे। यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुभाष ठकाणे, महादेव डांगे, राहुल रत्नाकर, ज्योतिराम अलंकार, महादेव कचरे, मेघराज बागडी, चंदू बुडके, विशाल बागडी, अजित हंडे, नितीन शिंदे आदि उपस्थित होते। महानकरे न्यूजसाठी कारतगाहून तानाजी बिदनाळे। नमस्कार, मी कारतगा ग्रामपंचायत सदस्य राजू खिचडे। आम्ही तिसऱ्या आघाडी मार्फत या ठिकाणी आवाहन करतोय की आज परत एकदा या कारतगा वेदगंगा दूधगंगा नदीमध्ये मळी मिश्रित पाणी या ठिकाणी आलेलं आहे। या दोघर एक महिना दोन महिन्याच्या आधी अशाच पद्धतीनं मळी मिश्रित पाणी आल्यामुळं गावातील लोकांची तब्येत आरोग्य अतिशय हानिकारक झाले होते। एवढेच नव्हे तर या ठिकाणी भरपूर मासे मरून पडले होते। आज पुन्हा एक दोन अडीच महिन्यानंतर या ठिकाणी आणि परत मळी मिश्रित पाणी या ठिकाणी आलेलं आहे आणि ह्या मळी मिश्रित पाणीमुळं पाण्यातील तुमचा जीव धोक्यात आहेच, त्याचबरोबर ह्या नदीचं पाणी पूर्ण अख्ख गाव किंवा हे चिकोडी तालुक्यातील सर्वच लोक ह्याचे पाणी पितात आणि ह्या मळीमुळं ह्या मळी मिश्रित पाणीमुळं लोकांचा जीव आज धोक्यात आहे। आज आम्हाला लोकांना सांगावं लागतंय की पाणी तुम्ही उकळून प्या आणि ह्या ठिकाणी परत मळी मिश्रित पाणी आलंय। कोण आहे हा व्यक्ती, कुठला कारखाना आहे, त्यांना का मुभा आहे? जर त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही FIR दाखल करू। आम्ही तिसऱ्या आघाडीच्या वतीने या ठिकाणी आवाहन करतोय की आजच दुपारी आम्ही तहसीलदाराला जाऊन निवेदन देणार आहे की ज्या लोकांनी या ठिकाणी परत परत या पाणी प्रदूषण करण्यासाठी ज्या लोकांनी या ठिकाणी मळी मिसळ सोडत आहेत त्या लोकांच्या वरती त्यांनी FIR दाखल करावं अशा पद्धतीचं आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहे। आणि तर तहसीलदार साहेबांना निवेदन परत जर नाही थांबलं परत अशाच पद्धतीने आलं तर तिसऱ्या आघाडीमार्फत आम्ही तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन सर्वजण उपस्थित बसू असं मी कारतगा ग्रामस्थ या ठिकाणी सांगतो।